संसदेत गेल्या गुरुवारी मणिपूरमधील हिंसाचार आणि इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी आणलेल्या अविश्वासदर्शक ठरावाच्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस काळात ईशान्य भारतातील राज्यावर झालेल्या अन्यायाबाबत लष्करी कारवाईचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी यांनी इंदिरा गांधी यांच्या सरकारने 5 मार्च 1966 रोजी हवाई दलाच्या मार्फत हल्ले करून मिझोराममधील सामान्य नागरिकांचे बळी घेतले असल्याचा दावा केला. 10 ऑगस्ट रोजी अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना पीएम मोदींनी भाषणात हा उल्लेख केला. या घटनेशी संबंधित पूर्ण कहाणी काय आहे? 57 वर्षापूर्वी हवाई दलाने मिझोराममध्ये बॉम्ब का टाकले? ही घटना नेमकी काय होती असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. आसाम राज्यातील मिझोरामसारख्या तुलनेने छोट्या भागावर हल्ला का केला गेला अशी कोणती गरज होती आणि इतक्या वर्षानंतर भाजपला ही घटना उकरून का काढावी वाटली हे सर्व जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. 5 मार्च 1966 आयझॉल जी मिझोरामची सध्याची राजधानी आहे तिथे सकाळी 11:30 वाजता 4 लढाऊ विमानांनी शहराला चारही बाजूंनी वेढा घातला आणि गोळीबार सुरू केला. ही विमाने शत्रू देशाची नव्हती तर भारतीय हवाई दलाची होती. त्यावेळी मिझोराम हा आसामचा भाग होता आणि त्याला मिझो हिल्स असे म्हटले जायचे. हा हल्ला 13 मार्च 1966 पर्यंत चालला. त्याला आता 57 वर्ष पूर्ण झाले आहेत. तेव्हा मिझो हिल्स हा आसाम राज्याचाच एक भाग होता. 1960 आसाम सरकारने आसामी भाषेला अधिकृत भाषा म्हणून घोषित केले. म्हणजे ज्यांना आसामी भाषा येत नाही त्यांना सरकारी नोकरी मिळू शकणार नव्हती. मिझोने त्याला विरोध केला. त्यामुळे 28 फेब्रुवारी 1961 रोजी मिझो नॅशनल फ्रंट म्हणजेच MNF ची स्थापना झाली. त्याचे नेते होते लाल डेंगा. सुरुवातीला MNF ने शांततेत धरणे आंदोलन सुरू केले आणि 1964 आसामी भाषेच्या अंमलबजावणीमुळे आसाम रेजिमेंटने 2री बटालियन बरखास्त केली. त्यात बहुतांश लोक मिझो होते. यामुळे मिझो हिल्सचे नागरिक संतप्त झाले आणि शांततेने निषेध करणाऱ्या MNF ने हिंसाचाराचा अवलंब केला. दरम्यान बटालियनमधून बाहेर काढण्यात आलेले मिझो MNF मध्ये सामील झाले. या लोकांनी मिळून मिझो नॅशनल आर्मीची स्थापना केली. सीमावर्ती भागात असलेल्या पूर्व पाकिस्तान आणि चीनने या असंतोषाला हवा देण्याचे काम केले. मिझो नॅशनल आर्मीला शस्त्रास्त्रे पुरवण्यात आली असे म्हटले जाते. सुरक्षा दलांनी मिझो नॅशनल आर्मीविरोधात आक्रमक पवित्रा घेताच या बंडखोरांनी पूर्व पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये आश्रय घेतला. सुरक्षा दलाने मिझो नॅशनल फ्रंटचा नेता लाल डेंगा यांना अटक केली. त्यांच्यावर खटला चालवण्यात आला मात्र त्यांची निर्दोष सुटका झाली. 1965 पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. ही संधी साधून MNF ने पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या नावे एक निवेदन जारी केले. त्यात म्हटले की मिझो देश हा भारतासोबत शांती आणि चांगले संबंध ठेवेल की शत्रुत्व स्वीकारेल याचा निर्णय आता भारताच्या हाती आहे. 11 जानेवारी 1966 ताशकंदमध्ये लाल बहादूर शास्त्री यांचे निधन झाले. त्यानंतरच्या काही दिवसात MNF ने इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो यांना एक पत्र लिहिले. इंग्रजांच्या काळातही आम्ही स्वतंत्र होतो. इथे राजकीय जाणीवेतून जन्माला आलेला राष्ट्रवाद आता परिपक्व झाला आहे. आपल्या लोकांची एकच इच्छा आहे की आपला वेगळा देश असावा असे पत्रात त्यांनी म्हटले. 24 जानेवारी रोजी इंदिरा गांधी यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर 4 दिवसांनी 28 जानेवारीला मिझो नॅशनल फ्रंटने भारतीय सुरक्षा दलांना हुसकावून लावण्यासाठी ऑपरेशन जेरिकोची सुरुवात केली. त्यानुसार MNF ने एझॉल आणि लुंगलाईमध्ये आसाम रायफलच्या छावणीवर हल्ला केला. MNF ने दुसऱ्याच दिवशी मिझोराम भारतापासून स्वतंत्र झाला असल्याची घोषणा केली. असेही म्हटले जाते की अचानक झालेल्या या हल्ल्याला तोंड देण्यासाठी भारतीय सुरक्षा दल सज्ज नव्हते. त्यामुळे मिझो बंडखोरांनी एझॉलमधील सरकारी खजिना ताब्यात घेतला. त्याशिवाय महत्त्वाच्या इमारती चंपाई आणि लुंगलाई जिल्ह्यातील सैन्याच्या महत्त्वाच्या ठिकाणावरसुद्धा ताबा मिळवला. बंडखोरांनी शस्त्रास्त्रे लुटली. त्याशिवाय अनेक जवानांना ओलीस ठेवण्यात आले होते. हल्ल्यातून 2 जवान कसे बसे वाचले आणि त्यांनी हल्ल्याची माहिती वरिष्ठांना दिली. बंडखोरांनी टेलिफोन एक्सचेंजलाही लक्ष केले जेणेकरून एझॉलसोबत भारताचा संबंध तुटला जावा. मिझो नॅशनल फ्रंटच्या बंडखोरांनी भारताचा तिरंगा उतरवून आपला ध्वज फडकवला. या हल्ल्याची माहिती मिळताच पंतप्रधान
इंदिरा गांधी यांनी प्रत्युत्तरात कारवाईचे आदेश दिले. एमएनएफने आसाम रायफलच्या मुख्यालयातून तिरंगा खाली उतरून त्यांचा ध्वज फडकवला. दुसरीकडे दिल्लीत काही दिवसापूर्वी पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी या घटनेने हादरल्या होत्या. त्यांनी लष्कराला प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले. 5 मार्च 1966 रोजी हवाई दलाच्या 4 लढाऊ विमानांना आयझॉलमध्ये एमएनएफ दहशतवाद्यावर बॉम्ब हल्ले करण्याची जबाबदारी देण्यात आली. यामध्ये फ्रान्समध्ये बनवलेली 2 लढाऊ विमाने आणि 2 ब्रिटिश हंटर विमानांचाही समावेश होता. आसाममधील तेजपूर, कुंभीग्राम आणि जोरहाट येथून उड्डाण केल्यानंतर या लढाऊ विमानांनी सर्वप्रथम अतिरेक्यांवर मशीन गनने गोळीबार केला. दुसऱ्या दिवशी या लढाऊ विमानांनी आग ओकणाऱ्या बॉम्बचा वर्षाव केला. आयएफच्या लढाऊ विमानांनी 13 मार्चपर्यंत आयझॉल आणि इतर भागावर बॉम्ब फेक केले. या विमानाच्या वैमानिकामध्ये 2 व्यक्ती होत्या ज्यांनी नंतर भारतीय राजकारणात नावसुद्धा कमावले. एकाचे नाव होते राजेश पायलट आणि दुसऱ्याचे नाव सुरेश कलमाडी. गोळीबारामुळे घाबरलेल्या स्थानिक लोकांनी टेकड्यांचा आसरा घेतला होता, तर एमएनएफ अतिरेकी म्यानमार आणि पूर्व पाकिस्तानच्या जंगलात लपून बसले होते. बंडखोरांना पांगवल्यानंतर लष्कराने मिझोरामचा ताबा घेतला. दरम्यान हे बंड दडपण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक पाऊल उचलले. जनरल सॅम माणिकशॉ यांच्या नेतृत्वाखाली नवीन योजना आखण्यात आली. 1967 बॉम्बस्फोटाच्या 1 वर्षानंतर सरकारने एक योजना लागू केली. त्याअंतर्गत गावांची पुनर्रचना करण्यात आली. यामध्ये डोंगरात राहणाऱ्या हजारो मिझो लोकांना त्यांच्या गावातून काढून मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्थायी करण्यात आले, म्हणजे भारतीय प्रशासन त्यांच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवू शकेल. मिझोराममधील 164 गावांपैकी 516 गावातील रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले. केवळ 138 गावांचे स्थलांतर झाले नाही. त्यावेळी बॉम्बस्फोटाने मिझो बंडखोरी चिरडली असेल, परंतु मिझोराम पुढील 2 दशके अशांतच राहिले. 30 जून 1986 रोजी केंद्र सरकार आणि एमएनएफ यांच्यात ऐतिहासिक मिझो शांतता करारावर स्वाक्षरी झाली. हे राजीव गांधी सरकारचे सर्वात मोठे यश मानले जात होते. 1987 मिझोराम वेगळे राज्य झाले. त्याच वर्षी मिझोराममध्ये पहिल्यांदा निवडणुकाही झाल्या आणि लाल लेंगा मिझोरामचे पहिले मुख्यमंत्री झाले. 10 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेला मिझोराम बॉम्ब हल्ल्याचा घटनाक्रम हा असा होता. या घटनेला साधारण 50 हून अधिक वर्ष उलटून गेली आहेत. सध्या मिझोराममध्ये अमानुषपणाचा अक्षरशः कळस पाहायला मिळत आहे. हे जगाने पाहिले. अनेक देशांनी या विषयावर भारताबद्दल असंवेदनशीलता व्यक्त केली आहे. या विषयावर संसदेत ठोस उपाययोजना, सद्यस्थितीतील कारवाई याविषयी बोलणे अपेक्षित असताना मोदींनी मात्र काँग्रेसने काय केले, गांधी परिवाराने काय केले यावरच संपूर्ण वेळ खर्च केला. मणिपूरविषयी केवळ 2 मिनिटांमध्ये त्यांनी आपली भावना आणि सरकार काय करणार हे सांगितले. यासारख्या विषयावर केवळ 2 मिनिटे बोलणे हे नक्कीच भाजपासारख्या पक्षाला भाजपच्या साधन सूचितेच्या विचारसरणीला पूरक नाही. मणिपूरसारख्या घटनेवरून जर राजकारण होत असेल, मग ते कोणीही करो, हे भारतासारख्या देशाला भूषणावं आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला आपण कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.